विद्यार्थी मित्रांनो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन प्रकरण क्रमांक सहा प्राण्यांचे वर्गीकरण लेक्चर क्रमांक चार मध्ये आज आपण प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती यामध्ये पुढील प्राणी संघांचा अभ्यास करणार आहोत पा पुढचा प्राणी संघ आहे कंटक चर्मी प्राणी फायलम इकायनो डरम्यात असं म्हटलं जात त्यांना पा या प्राण्यांचे प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून त्यांना कंटक चर्मी प्राणी असं म्हटलं जातं कंटक चर्मी प्राणी यांना का म्हणून म्हटलं जातं कारण त्यांच्या त्वचेवरती पाहिता तारामासा दिसतोय तुम्हाला या प्राण्यांच्या शरीरावर शरीरावरती पाहिलं आपण तर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे दिसतात तुम्हाला आणि म्हणून या प्राण्यांना काय म्हटलं जातं तर कंटक चर्मी प्राणी असं म्हटलं जातं हे प्राणी पाहिले आपण तर हे प्राणी फक्त समुद्रामध्येच आढळतात यांचे शरीर हे त्रिस्तरीय असते देह गुहायुक्त असते प्रौढ अवस्थेमध्ये पंच आर्यर आर्यर समिमिती त्यांच्यामध्ये आढळते पहा इथं पंच आर्यर आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच आर्यर समिती असं तिथं म्हटलेलं आहे त्याला पंच आर्यर समिती आढळते कधी पण जेव्हा हे प्रौढावस्थेमध्ये येतात तेव्हा परंतु जेव्हा हे अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्यांच्यामध्ये मात्र द्विपार्श्व समिती आढळते हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात यांच्यामध्ये ट्यूब फिट असते म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते तर नलिका पाद हे जे तुम्हाला असं आतमध्ये दिसतंय हे नलिका पाद आहेत यांच्या सहाय्याने हे प्राणी काय करतात तर प्रचलन करतात प्रचलन करणे म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जातात नलिका पादांचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी सुद्धा केला जातो काही प्राणी हे स्थानबद्ध प्राणी असतात पहा हे प्राणी पादाचा उपयोग करून प्रचलन करतात तसेच त्याचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी सुद्धा करतात आणि यातले काही प्राणी हे स्थानबद्ध असतात म्हणजे ते प्रचलन करत नाहीत त्यांचे कंकाल जर बघितला आपण तर ते कॅल्शियम युक्त कंटकीचे असते वरतीच पाहिलं आपण कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं कॅल्शियम युक्त कंटकीचे कंटकी म्हणजे काय तर त्यावरती काटे असतात स्पाइन्स असतात किंवा पट्टिकांचे असते किंवा त्यावर अशा पट्ट्या असतात या प्राण्यांचे पुनरुद्भवन किंवा पुन, पुनर्निर्मिती क्षमता ही खूप चांगली असते हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात उदाहरणार्थ तारा मासा आहे किंवा सी अर्चिन आहे पाहित सी अर्चिन आहे किंवा सी कुकुंबर आहे आणि किंवा ब्रिटल स्टार म्हणजे कंटकचर्मी प्राणी संघामध्ये उदाहरणं कोणकोणती आहेत तर तारा आहे सी अर्चिन आहे ब्रिटल स्टार आहे आणि सी कुकुंबर आहे या प्राण्याला लक्षात कसं ठेवायचं कंटकचर्मी म्हणजे त्यांच्या शरीरावरती काय असतात तर काटे असतात ते कसले काटे असतात तर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तर कंटकचर्मी प्राणी असं म्हटलं जातं ठीक आहे या, या प्राण्यांना जसं अर्धसंपृष्ट रज्जू प्राणी म्हटलं जातं तसंच यांना काय म्हटलं जातं तर ऍकॉर्नोकृमी प्राणी असं म्हटलं जात हे प्राणी सागर निवासी असतात म्हणजे समुद्रामध्ये ते निवास करतात शिवाय ते वाळूमध्ये बिळे करून राहतात श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्लाविद्रे असतात हे प्राणी एकलिंगी किंवा ते उभयलिंगी पण असू शकतात आता याची उदाहरणे कोण कोणती आहेत पहा बॅलनोग्लॉसस इथं दिलेलंच आहे आणि दुसरा इथं प्राणी आहे सायकोग्लॉसस ठीक आहे पाच उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यातील दुवा असं म्हटलं जातं त्यांना कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलोनोग्लॉसस लक्षात ठेवा या प्राण्याला काय म्हंटल जात तर असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्या मधला दु आहे का तर यांच्या फक्त असतो म्हणून याला म्हणून हा असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यामधला काय आहे तर दु आहे कारण हा प्राणी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे काय करतो तर थोडे थोडे गुणधर्म दर्शवितो पाहता आता पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण रज्जू प्राणी संघ आतापर्यंत आपण असमपृष्ठरज्जू प्राणी संघ पाहिला आज आ, आता आपण काय पाहणार आहोत रज्जू प्राणी संघ त्याला फायलम कॉर्डेटा असं म्हटलं जातं आता या प्राण्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला माहितच आहे तर या प्राण्याच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू असतो म्हणून त्याला समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं आणि याचे तीन उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले आहे बरोबर आहे कौन कौन्ते कौन्ते तर पाहता समपृष्ठरुज्जू प्राणी संग्रहाची कोणकोणती महत्वाची लक्षणे आहेत पहिल्या म्हणजे विकासाच्या अवस्थापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये काय आढळतो तर पृष्ठरज्जू असतो तसेच दुसरा आहे विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कल्ला विद्रे असतात तिसरा आहे चेतारज्जू चेतारज्जू हा एकच असून आपण मा माग मा, मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे लेक्चरमध्ये पाहिलं आहे या समपृष्ठरज्जू प्राण्यांची कोणकोणती वैशिष्ट्य आहे सेम हीच आहेत पहा हम्म चेता रुज्जू हा एकच असतो बरोबर आहे आणि तो कुठं असतो तर पृष्ठ बाजूस असतो पाठीमागच्या बाजूस असतो आणि तो नळीसारखा पोकळ असतो आणि हृदय असते हृदय कुठं असते तर ते अधर म्हणजे पुढच्या बाजूला असते आता पहा यामध्ये या, या रज्जू प्राण्यांचा पहिला भाग आहे उपसंग कोणता आहे पहिला पाहूयात आपण पुच्छ समपृष्ठ प्राणी किंवा त्याला कंचुक युक्त बाह्य कवची प्राणी असं म्हटलं जातं पाहता हे प्राणी सागर निवासी आहेत यांचे शरीर आपण पाहिलं तर यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पाण्यामध्ये पोहणाऱ्या असतात त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागामध्ये पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना पृष्ठ समपृ पुरज्जू प्राणी असं म्हटलं जातं हल्ल्या लक्षात पुच्छ समपृष्ठरुज्जू प्राणी काय म्हटलं जातं कारण त्यांच्या शेपटीच्याच भागामध्ये पृष्ठरज्जू आढळतो म्हणून शेपटीला आपण पुच्छ म्हणतो बरोबर आहे म्हणून यांना पुच्छ समपृष्ठ रज्ज प्राणी असं म्हटलं जातं सागर तळाशी आळ्यांचे रूपांतर कशामध्ये होते तर त्यांचं प्रौढांमध्ये होत हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात उदाहरणार्थ कोणकोणते प्राणी आहेत पहा यामध्ये हर्डमानिया किंवा डोलीओलम किंवा ऑइकोप्ल्युरा हे प्राणी यामध्ये येतात पहा त्यातील दोन प्राण्यांच्या इथे तुम्हाला आकृत्या दर्शवलेल्या आहेत डोली ओलम कसा दिसतोय पहा हे प्राणी आणि पुढचा प्राणी आहे हर्डमानिया ठीक आहे त्यानंतर पहा याच्यातला दुसरा उपसंग आहे शीर्ष समपृष्ठरज्जू पुच्छ झाला शेपटीच्या बाजूला होता आता दुसरा आहे शीर्ष शीर्ष म्हणजे काय डोकं बरोबर आहे हे हे प्राणी आपण पाहिले तर हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत पान माशासारखा आकार दिसतोय आपल्याला हे लहान माशाच्या आकारासारखे प्राणी आहेत आणि सागर निवासी प्राणी आहेत परंतु यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो पहा यांचा पृष्ठरज्जू संबंध UH, हा शरीराच्या त्यांच्या लांबी एवढा असतो ग्रसनी यांची मोठी असते पायी ग्रसनी ग्रस्नी तुम्हाला ग्रसनी यांची मोठी असून तिला कल्ला विद्रे असतात पायथं किती मोठी ग्रसनी दिसते आणि तिथं कल्लाविद्रे आपल्याला दिसतात हे प्राणी एकलिंगी असतात उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एम्पिस असं म्हटलं जातं हा प्राणी आहे एम्पिस पहा सेफलोकॉर्डेटा उपसंगातील प्राणी आहे हा एम्पिओक्स ठीक आहे याला शीर्ष समपृष्टरजू प्राणी असं म्हटलं जात ठीक आहे तर एकूण आपण दोन पृष्ठ उपसंग पाहिले शीर्ष संपृष्टरज्जू आणि पुच्छम पृष्ठरज्जू या प्राण्यांचे काय करा तुम्ही व्यवस्थितपणे त्यांची वैशिष्ट्ये लिहून घ्या आणि समपृष्ठ रज्जू प्राणी त्याची वैशिष्ट्य आपण मागील मध्ये तर पाहिलेलीच आहेत ठीक आहे तर त्याची तुम्ही वैशिष्ट्य अगोदरच लिहिलेली असतील ती वैशिष्ट्ये व्यवस्थित तुम्ही अभ्यासा